बहुचर्चित असलेल्या धुळे येथील हिरे महाविद्यालयातील घाणीच्या साम्राज्यासह कर्मचारी व औषधांचा तुटवडा या संदर्भात आज समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील अधिष्ठाता यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भाचं निवेदन दिलंय। धुळे येथील हिरे महाविद्यालयात दिवसेंदिवस घाणीचं साम्राज्य समोर येत आहे, त्यामुळे या समस्येचा रुग्णांना व नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यात कर्मचाऱ्यांचा अभाव आणि औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून महागडी औषधी आणावी लागतात। या रोजच उद्भवणाऱ्या समस्यांमुळे नातेवाईक पूर्णतः त्रस्त झाले आहेत, त्यामुळे महाविद्यालयातील व परिसरातील घाणीची तात्काळ स्वच्छता करावी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून औषधांचा साठा उपलब्ध करावा, अन्यथा या संदर्भात दखल न घेतल्यास येत्या काही दिवसात समाजवादी पार्टीतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पार्टीचे अमीन पटेल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला। निवेदन देतेवेळी अकील अन्सारी, जमील मंसूरी, इनाम सिद्दीकी, आलमगीर शेख, जाकीर खान, सलीम नाजीर, आसिफ अन्सारी, शकील अन्सारी आदि उपस्थित होते। आज समाजवादी पार्टी की तरफ से हिरे मेडिकल कॉलेज में अधीक्षक साहब को निवेदन दिया गया कि हिरे मेडिकल कॉलेज में स्वच्छता कर्मचारी कम होने की वजह से हॉस्पिटल में पूरी गंदगी पड़ी हुई है। औसत साटा जो है वो सिर्फ 30 से 40% है। अगर पेशेंट का ऑपरेट हो रहा है तो पेशेंट के ऑपरेट के लिए भी 2 से 3 हज़ार रुपये की औषध बाहर से मंगाई जाती है, धागा मंगाया जाता है। और यहाँ पर सिटी स्कैन मशीन कब से मंजूर होकर पड़ा हुआ है मगर हेपकिन कंपनी वाले उसको भेज नहीं रहे हैं। उसके बाद में सर्जिकल आईसीयू चालू होना चाहिए, स्वच्छता होना चाहिए, और अगर ऐसा नहीं होता है तो समाजवादी पार्टी जो है तीव्र आंदोलन करेगी।